तळ कोकणाच्या मोहिमेवरून आले. वाटलं होतं थोडा आराम करतील, विश्रांती घेतील, पण नाही. आल्याबरोबर मसलत खाण्यात गेले. थोडीही उसंत नाही. ज्या अर्थी आऊसाहेब आधीच मसलत खाण्यात राजेंची वाट पाहत होत्या, त्या अर्थी नक्कीच काहीतरी महत्वाचं असणार. हो, तेही खरं आहे, पण तरीही न्याहरी केली आहे की नाही हे देखील माहित नाही. तुम्ही एक काम करा, जाऊन थाळा घेऊन या. मसलत अजून किती वेळ चालेल काहीच माहित नाही. आपण तयारीत असलेलं बरं. आलोच. राजे आले आणि फारसं कोणाशी न बोलता तडक मसलत खाण्यात गेले. आऊसाहेबांशी कोणत्या महत्वाच्या विषयावरती बोलायचं असेल? काय बोलत असतील नक्की? बहिणीजी, तुमचा काय कयास? कयास? अम्या काय सांगणार मोरोपंत. मला फकस्त एवढंच वाटत का, जवा जवा राजा असं तडक मसलत खाण्यात जातात तवा तवा मला लय आनंद होते बघा. आणि असं वाटतं राजांनी रोज मसलत खाण्यात जावं, कारण राजा आत गेल्यावर विचार करतात आणि मोही मागतात. राजे मोही मागतात हे मान्य, तुम्हाला का आनंद झालाय? अहो सोपं आहे मोरोपंत. राजा दार उघडून बाहेर आल्या का नाही माझ्यावर मोठी जबाबदारी पडलेली असते, आणि अशा वेळी कामगिरी जोखमीची असते, पर जीव धोक्यात घालायला लागतो. एकेगळी सोंग करायला मिळतात, कपड्यापासून ते चालीबोलीपर्यंत समजत वेगळं करायला मिळतंय बघा. आता तुम्ही बघताय का नाही मी असाय तसं नसतोयच, काहीतरी वेगळाच माणूस माझ्यात प्रकट झालेला असतो. ते तुमच्यात परकाया प्रवेश म्हणतात ना, अगदी तस दुसऱ्याच माणसाच्या रूपात गेलेलो असतोय मी. आणि आशेळी जे मला ओळखतात ना, ते बी मला ओळखत नाहीत. पण ही मोठी जबाबदारी तुम्हालाच मिळेल. हो मिळणारच, ह्या सेवेकरता तर जन्म झालाय माझा. तुम्ही बघा, माझं मन मला सांगतंय तयार राहा, यावेळी मोठी जबाबदारी अंगावर पडणार आहे, आणि ती पूर्ण करता करता जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटतं मोरोपंत. मग किती बी जोखमीची कामगिरी असो, मग राजा म्हणलं की जा शाहिस्तेखानाचे मुंडे घेऊन या, तरी बी मी आणणार, मग जीव गेला तरी बेहत. हुजूर, नेतोजी ने नाक में दम कर रखा है, उसका बंदोबस्त कैसे किया जाए कुछ समझ में नहीं आता. आंधी की तरह आता है, लूटपाट करता है और तूफान की तरह चला जाता है. नामदार खान परेशान हो गया है. आमने सामने की लड़ाई होती तो उसे हरा सकते हैं, लेकिन नेतोजी कभी भी आता है, सुबह शाम दिन रात उसका कोई भरोसा नहीं, इसलिए हर वक्त चौकन्ना रहना पड़ता है. नामदार खान और नेतोजी की अक्सर मुठभेड़ होती रहती है, पर ये नेतोजी इतने तेज घुड़सवारी करता है कि पलक झपकते ही गायब हो जाता है. अभी भिवंडी में है ये खबर मिलने तक वो चौल में हमला कर देता है, और उसे चौल में गिरफ्तार करने पहुंचे तो वो आराम से पूरा पनवेल लूट लेता है, और इस सब में हमारे बहुत सिपाही मारे जाते हैं, वो बात अलग. सिपाहियों के दिल में नेतोजी ने डर पैदा किया है, पूरी फौज दहशत में. अब आप ही बताइए हुजूर, उसका बंदोबस्त हम कैसे करेंगे?
जो भी करना है बहुत जल्द करना होगा हुजूर, क्योंकि अभी अभी खबर आई है कि शिवा राजगढ़ पर पहुंच गया है, और अगर शिवा ने अपना रुख नामदार खान की तरफ मोड़ लिया तो हमारी मुश्किलें बढ़ सकती है, उनकी ताकत दुगनी हो जाएगी और हमारा मुल्क पर कब्जा करना नामुमकिन हो सकता है। अब आप ही बताएं हुजूर, करे तो क्या करे? क्या सोच रहे हैं हुजूर? अगर ये बात आलमगीर बादशाह को पता चली तो क्या मुंह दिखाएंगे हम? आलमगीर बादशाह को हमारे तरफ से खलीता भेजो और लिखो, हम हर तरफ फतेह पाने की कोशिश कर रहे हैं, हमारे सिपाही मराठों को मैदान छोड़कर भागने के लिए मजबूर कर रहे हैं, हम जल्दी ही पूरी जीत हासिल कर लेंगे और कोंढाना भी फतेह कर लेंगे। दिवस संपत आला हो ना, सकाळपासून जे दार बंद केलंय ते अद्याप उघडलेलं नाही, काय करावं काही सुचत नाही। दार वाजवायला जावं तर राजेंचं ठीक आहे, त्यांना तहान भूक अमुक हे हवं अमुक हे नको असं काहीच नसतं, भूक लागली तरी सांगत नाहीत ते, पण आत आऊसाहेब सुद्धा आहेत तर राजेंनीच विचार करायला हवा ना। आऊसाहेबांना भूक लागली असेल, मसलत थोडी थांबवावी आणि आधी थाळा घ्यावा। अहो दोघेही एकसारखेच आहेत, एकदा का मसलत सुरू झाली की दोघांनाही तहान भूक म्हणून लागतच नाही, विचारांनीच त्यांचं पोट भरत। आम्ही दार वाजवू का? नाही नको, तुम्ही असं करा, तसाही हा थाळा थंड झालाय, जाऊन नवीन स्वयंपाक करा, आम्ही इथेच उभे राहतो वाट पाहत। नाही नको, तेवढ्यात दार उघडलं तर? तर थाळ्यासाठी राजेंना आम्ही तिकडे घेऊन येऊ, आणि दार नाही उघडलं तर तुम्ही थाळा घेऊन इकडे या। बर, आलोच। कोंढाना पे कब कब्जा होगा जसवंत सिंह? बहुत ही जल्द, हम पूरी कोशिश कर रहे हैं। क्या? हाँ कोशिश कर रहे हैं, 15 दिन से हम यही सुन रहे हैं कि कोंढाना को घेर के रखा है, असल में आपने डेरा डाल के रखा है। बस हमने तो सुना था कि राजपूत बड़े सुरमा और बहादुर होते हैं, लेकिन आपसे तो शमशेर भी उठाई नहीं जाती, और तो किले पर एक भी जोरों का हमला हुआ है ऐसा हमने नहीं सुना। जंग करने आए हैं या याशी करने? कोंढाना तो स्वराज में मुश्किल किलों में से एक है हुजूर, उस पर कब्जा करना इतना आसान नहीं है, और वक्त तो लगेगा ही, क्योंकि हम जैसे सिपाही असल में लड़ते हैं, आप जैसे ख्यालों में नहीं लड़ते। खामोश बदतमीज, एक नवाब से कैसे बात करते हैं, इसकी तमीज नहीं आपको? सवाल जिस अंदाज में किया जाता है उसी अंदाज में जवाब दिया जाता है हुजूर। याद रखिए, आज आप जिंदा है तो हमारी वजह से। हम आपकी वजह से जिंदा नहीं है, हम अपनी शमशेर की धार की वजह से जिंदा है। अय्याशी करने का मुझे कोई शौक नहीं है, आलमगीर का कोई चाचा या मामा नहीं हूं मैं,
जसवंत सिंह, हमने काफी फतेह हासिल की है, इसलिए आज इस मुकाम पर है। आपकी फतेह हमें मालूम है, जीते तो आपकी फतेह और हारे तो उस सरदार की नाकामयाबी। राय बागड़ ने सुरंग बना के किले के दीवार की नीचे दरार ना बनाई होती तो आज अब तक आप वही बैठे होते संग्रामगढ़ के सामने। छोटे लोगों से बहस करना हमारी शान के खिलाफ है, इसलिए हम किसी बात का जवाब नहीं देंगे। याद रखिए, आपको हम एक महीने की मोहलत दे रहे हैं कोंढाना जीतने के लिए। अगर इस एक महीने में कोंढाना पे मुगल परचम नहीं लहराया, चुटकियों में आपको चीटी की तरह मसल देंगे। एक महीने में कोंढाना चाहिए, बोलने में आसान है मगर वहां पे मुश्किलें क्या आ रही है ये हमें पता है। बाप साहब तो यहां याशी कर रहे हैं, बिना सोचे फरमान के ऊपर फरमान छोड़ रहे हैं। जसवंत जी, राम राम। रावण के नीचे काम करना पड़ रहा है और आप राम राम बोल रही हैं। रावण शूर तरी होता, लंकेत बसून नुसते हुकुम नहीं सोड़ायचा। अच्छा, तो आप तक खबर पहुंच गई इतनी जल्दी? खबर कशाला हवी? तुमचा चेहऱ्यावरनच दिसतंय आत काय रामायण घडलं असेल ते। तुम्ही न घातलेल्या शिव्या सुद्धा ऐकू येतायत आम्हाला। ये क्या तरीका है नवाब साहब के काम का? कुछ भी सुनते नहीं, बस अपनी ही चलाते रहते हैं। याला म्हणतात नवाबाची मनमानी। आम्ही खूप वेळा अनुभवतो, इतकी मोठी फौज कोकणात न्यायचा हट्ट जर त्यांनी धरला नसता तर उंबरखिंडीत आमची हार झालीच नसती। आपके दिल को लगी है वो हार, अब अगले जंग में सेवा की खैर नहीं बागण के सामने। गुस्सा शिवाजीचा आलाच नाही आम्हाला, नवाब साहेबांचा आलाय। शिवाजीचं मन साफ आहे, तो फक्त स्वतःच्या देशासाठी आणि धर्मासाठी लढतोय, रयतेच्या आत्मसन्मानासाठी स्वातंत्र्यासाठी लढतोय। बिलकुल सही कह रही आप। हमें तो ये भी पता नहीं कि हम लड़ क्यों रहे हैं। कोई उद्देश्य नहीं है, बस एक फरमान है, लड़ो बस। म्हणून कधी कधी असं वाटतं की शिवाजीकडे चाकरी करायला हवी होती, या जगण्याला अर्थ मिळाला असता, हातून स्वराज्याची सेवा घडली असती, मग आपल्या मुलखासाठी आपल्या लोकांसाठी या परक्या मोगलांशी लढले असते मी। इसीलिए मैं शिवाजी के फौज के साथ जीत नहीं पा रहा हूं, शायद मैं चाहता ही नहीं कि उसकी हार हो। वो गुस्सा, वो जुनून ही नहीं रहा जंग के वक्त, शायद मैं गलत लोगों का साथ तो नहीं दे रहा हूं। संपली मसलत? खूप वेळ चालली, पहिला थाळा थंड झाला म्हणून डॉक्टरांनी साहेब दुसरा थाळा लावित आहेत। आता नको नंतर। राजे, आल्यापासून तुम्ही काहीच खाल्लं नाही,
थोडं तरी खाऊन घ्यावं. राणीसाहेब आपण आणि आऊसाहेब जेवून घ्या, आम्हाला उशीर होईल. पण या कोकण मोहिमेमुळे कोंढाण्याकडे दुर्लक्ष झालं आपलं आणि शाहिस्ते खानानं तर कोंढाणा घेण्यासाठी कंबर कसली. काही झालं तरी कोंढाणा मात्र आपण हातून जाऊ द्यायचा नाही. कोंढाण्याभोवती वेढा कोणी दिला? कुठल्या सरदाराची नेमणूक केली शाहिस्ते खानानं? जसवंत सिंग. जसवंत सिंग राठोड, तो मारवाडचा सरदार ना? हो. फौज किती त्याच्याकडे? 10,000 फौज आहे राज. याला इतका कडक केलाय त्यात जरा बी कुचराई नाही. हा पर मोगलांच्या फौजे इतका लवाजमान आहे, पण सगळं बेचशीर आहे. स्फूर्तीला राजपुतांची फौज आहे त्याच्याकडे. त्यामुळे राज आपली माणसं पेरणं लय अवघड आहे. बहिरजी, कोंढाणा हातून जाऊ देणं म्हणजे पुणे खानाच्या झोळीत टाकण्यासारखं आहे. वेढा विणलाय कसा? 2 दरवाजे आहेत, दोन्ही दरवाज्यावर मुघलांच्या फौजेचा गराड आहे. राज हा नुसता याडा घालून गप्प बसणार नाही, यो हल्ला करणार. तशी तयारी सुरू आहे त्याची. राज आपण जर का बाहेरून त्याच्या फौजेवर हल्ले केले तर? नाही बहिरजी, मोरोपंत जसवंत सिंगांसाठी मानाचा नजराणा घेऊन जा. जसवंत सिंगाला नजराणा?